सागराला साथ असते पाण्याची, सागराला साथ असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलांची, तशी शुभम सरांना साथ आहे ऋतुजा मॅमची. चला तर मग आपण गप्पा मारूया शुभम सर आणि ऋतुजा मॅमसोबत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. मॅम, तुमच्यासाठी पहिला क्वेश्चन. आज सरांच्या हाताखाली एवढे असंख्य अधिकारी घडत आहेत, आपली काय भावना आहे? ॲक्च्युली एक वाईफ म्हणून जर सांगायचं झालं तर खूप जास्तही प्राऊड फिलिंग आहे माझ्यासाठी, की म्हणजे यांच्या ह्या पूर्ण एस एस सी टीमच्या हातून म्हणजे एवढे सगळे विद्यार्थी घडत आहेत. लाईक त्यांचं फ्युचर ते त्यांना सेफ करून देत आहेत, एक सेक्युअर करून देत आहेत, तर ॲक्च्युली प्राऊड फिलिंग आहे. ओके मॅम, सरांबद्दल जर एका शब्दात सांगायचं झालं तर काय सांगाल? डिफिकल्ट क्वेश्चन खूप, कारण यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शब्द कमी पडतील. एक शब्द म्हटलं तर मिस्टर परफेक्ट. ओके चालेल. सर, तुम्हाला मॅम बद्दल एका शब्दात सांगायचं झालं तर काय सांगाल? पेशन्स. पेशन्स लेवल खूप आहे तिची, कारण मला थोडा कमी टाइम देत आहे तो घरी, पण तरी ती बिलकुल तसं काही रिॲक्ट नाही करत, आणि पेशन्स मी तिच्याकडनं खूप शिकलोय. पेशन्स हा एक शब्द आहे. मॅम, सर एवढे बिझी असतात तर तुम्हाला किती वेळ देतात आणि तुमच्या काय काय कंप्लेंट्स आहेत? ओके, ॲक्च्युली तसं सांगायचं तर ते बिझी असतात, पण एका चांगल्या कामासाठी बिझी आहे म्हणून मी पण थोडंसं सहन करते, हां ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही म्हणून. पण घरी आल्यानंतर त्यांचा जो टाईम असतो तो फॅमिलीसाठी असतो, म्हणजे माझ्यासाठी असतो, बऱ्याचशा गप्पा गोष्टी होतात, तर असं नाही की बिलकुल टाईम देत नाही. जो टाईम फॅमिलीला दिला गेला पाहिजे ना, तो त्यांच्याकडनं पूर्णपणे दिला जातो. मॅम, सर तुम्हाला फिरायला घेऊन जातात, तर तुमचे तीन फेवरेट प्लेसेस कोणते? तीन फेवरेट प्लेसेस, ॲक्च्युअली तसं सांगायचं ना, आम्ही खूप फिरलो आहे, दोघांना पण फिरायला प्रचंड आवडतं. जेव्हा केव्हा यांना वेळ मिळतो तर तेव्हा आम्ही चान्स फक्त शोधत असतो की हां आता यांना वेळ आहे तर आपण चला निघूया कुठेतरी. तर बरेच फिरलो आहे, त्यातले तीन जर सांगायचे झाले तर मे बी सिंगापूर, इंडोनेशिया, जम्मू काश्मीर जम्मू अँड काश्मीर, हे तीन. सर, तुमच्या मोबाईल मध्ये मॅमचा नंबर काय नावाने सेव्ह आहे? वाईफ, WIFE, सरळ सरळ आहे. ओके, ऍक्च्युअली आम्ही फर्स्ट टाइम भेटलो होतो आणि त्याच रात्री मी डिसाइड करून टाकलं होतं, तर हे असं आहे. ओके, आणि मॅम तुमच्या मोबाईल मध्ये सरांचा नंबर काय नावाने सेव्ह आहे? पास करताना पास करून टाका. शुभो आणि शुभो विथ हार्ट. पास नाही करू शकत. ओके सर, मॅम चांगल्या कुक आहेत का आणि तुम्हाला काय आवडतं मॅमच्या हातचं जेवायला? त्या क्वेश्चनचा आन्सर तर मम्मी पण हा व्हिडिओ बघणार आहे. डेफिनेटली मम्मी जास्त भारी कुक आहे, पण तिच्या हातचं पण खातो मी. फक्त गडबड झाली होती लग्नानंतर, तिने पहिल्यांदाच हे बनवलं होतं शिमला मिरची, आणि मला शिमला मिरची बिलकुल आवडत नाही, पण ती खूप छान बनवते, चांगली कुक आहे. पण मम्मी बेस्ट. आणि मॅम सर चांगले कुक आहेत का? तो कुक आहे का मला तेच नाही माहिती. काही वर्ष अगोदर त्याने पाणी गरम केलं असेल स्वतःसाठी. नाही करतो मॅगी वगैरे कधी कधी. मॅम, घरात जो सगळा खर्च होतो याचा हिशेब तुम्ही ठेवता का सरांचं मॅथमॅटिकल डोकं? नाही, असं कोणी पर्टिक्युलर एक जण नाही ठेवत. त्यांचा खर्च झाला की ते ठेवतात, माझं झालं की मी ठेवते. कंबाईन काही केलं तर कंबाईन असतं म्हणजे. ओके मॅम, असं कधी झालं आहे का की सरांनी झोपेत मॅथमॅटिकल फॉर्म्युला बडबडलाय म्हणून? काहीतरी बडबडत असतो, काय असतो माहिती. नाही नाही नाही, असं कधी झालं नाहीये, म्हणजे बडबडायची सवय नाहीये झोपेमध्ये. सर, मॅमला क्रिकेट आवडतं का? आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम भेटलो होतो त्यात मी हातीला प्रश्न विचारला होता, म्हटलं हिला जर क्रिकेट आवडत असेल तर लग्नासाठी पुढे विचार करू, नाही तर आवड होऊन जायचं. तर तिला क्रिकेट आवडतं खूप चांगलं. आणि मॅमची फेवरेट आयपीएलची टीम कोणती? आरसीबी सोडून ती सगळ्या टीमला सपोर्ट करते. ठीक आहे, मी आरसीबीला सपोर्ट करतो म्हणून, कारण आम्ही क्रिकेटची मॅच बघायला गेलो तर आरसीबी खान हरली होती, त्यामुळे ती आरसीबी सोडून सगळ्यांना सपोर्ट करते. मग सर, या गोष्टीवर तुमचे भांडणं तर नक्कीच होत असेल. मी म्हटलं पेशन्स खूप दिशात, तर ते एका लिमिटला येऊन ती बरोबर वाचवते. आता पण मला एक दोन क्वेश्चन मध्ये वाचवलं तिने मॅगीचा आन्सर वगैरे, असं भांडण वगैरे नव्हतं. ओके, मॅमचा फेवरेट के ड्रामा कोणता? यार अवघड क्वेश्चन आहे, बघते ती बरंच, पण काहीतरी सुप्रीम बिप्रीम असं काहीतरी आहे वाटतं ते. ओके, मला एक्झॅक्ट नाही लक्षात, पण बघते ती के ड्रामा तर बरंच बघते. ओके, दी हायर्स. ओके सॉरी, दी हायर्स होतं. सर, मॅम बद्दल दोन शब्द. तेच मी आधी बोललो होते की पेशन्स खूप आहे आणि अंडरस्टँडिंग, कम्पॅटिबिलिटी खूप जबरदस्त आहे. म्हणजे
एवढी कम्पॅटिबिलिटी जनरली खूप आपण एकदम लहानपणापासून असेल तर ती अंडरस्टँडिंग असते, पण आम्ही इतक्या लेट भेटलो आणि त्यानंतर पण ती कम्पॅटिबिलिटी त्यासाठी हॅट्स ऑफ आहे, खूप जबरदस्त आहे. आणि खूप ठिकाणी ती सावरून घेते गोष्टी, म्हणजे कुठे एक्सटेंड करायची कुठे नाही करायची आहे. ठीक आहे, आणि आय होप याच्या पुढे पण असंच करत राहील आणि मी पण सपोर्ट करेल तिला. ठीक आहे मॅम, एस 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 स्टुडंटसाठी दोन शब्द. ओके, सो दोन शब्द नाही आठवणार, बट हे नक्की म्हणेल की तुम्हाला एक खूप छान, तुमच्या एक ओरिजिनल फॅमिलीच्या व्यतिरिक्त एक एज्युकेशन रिलेटेड तुम्हाला फॅमिली मिळालेली आहे. आणि मी पर्सनली बघते की हे जे टीचर्स आहे, इथला स्टाफ जो आहे, तो ॲक्च्युली खरंच त्यांची खूप धडपड चालू असते तुमच्यासाठी, तुमच्या डेव्हलपमेंटसाठी. तुम्हाला ते पर्सनली सपोर्ट करतात, इमोशनली सपोर्ट करतात, आणि एक प्राऊड फिलिंग आहे आणि की तुमच्या सगळ्यांसाठी पण की एवढं छान तुम्हाला टीचर्स मिळाल्यात. आणि मी कधी कधी याला पण म्हणते की यार मला अशी टीचर मिळाली असते तर किती बरं झालं असतं. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना तुमच्या फ्युचरसाठी, ग्रो करत राहा आणि एस एस एला कधी विसरू नका. ओके, शेवटी थँक्यू मॅम फॉर युअर सपोर्ट. तुमच्यामुळे सर जे करतायत ते पॉसिबल आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.